सोलापूरच्या विमानसेवेचा विषय काढून काही वितुष्ट मंडळी गेल्या 7-8 वर्षापासून कारखाना बंद पडावा अशा पद्धतीच्या भूमिकेतून आहेत. जी मंडळी उपोषणाच्या माध्यमातून देखील ती सगळी कठपुतली आहेत, त्यांच्या मागची शक्ती वेगळी आहे हे आता सर्व लोकांना कळालेलं आहे. आणि हा त्यांचा जो डाव आहे, कट आहे, की कारखाना बंद पाडून या ठिकाणचा शेतकऱ्यांच्या घरावरती नांगर फिरवण्याचा त्यांचा जो प्रयत्न आहे तो हाणून पाडण्यासाठी आजचा हा मोर्चा आहे. वास्तविक पाहता सोलापूरची विमानसेवा बोरामणी विमानतळ विकसित करून झाली पाहिजे हे 2008 आणि 2013लाच महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाने घेतलेल्या GR माध्यमातून झालेलं आहे. परंतु 2014ला जेव्हा सत्ता पलट झाली तेव्हापासून जी आलेली सत्तेतील मंडळी आहेत त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि फक्त चिमणी अडवी येते अशा पद्धतीचा एक चुकीचा मेसेज लोकांमध्ये दिला आणि त्या माध्यमातून धर्मराज काढादीला कसं संपवता येईल अशा पद्धतीचे एक व्यक्तिगत द्वेष ठेवून ही लोकं काम करतायत. आणि म्हणून जेवढं म्हणून मला तटवता आलं ते मी गेल्या 7-8 वर्षात तटवलं. जो काही विकास या कारखान्याचा करता येईल तेवढा मॅक्झिमम केला. परंतु आता पोल्युशन कंट्रोल बोर्डाने त्यांच्या तक्रारीला कारण दाखवून आम्हाला परवानगी द्यायचं नाकारलेलं आहे. तशा पद्धतीचा कारखाना क्लोजरची नोटीस दिलेली आहे. तशाच पद्धतीनं चिमणीची NOC द्यायला ते नाकारत आहेत. चिमणीला NOC नसल्यामुळे महापालिका बांधकाम परवाना देत नाही. अशा एका वितुष्ट अशा पद्धतीच्या एका चक्रामध्ये हे सर्व अडकलेलं आहे. आणि त्याच्या विरोधात हा महाराष्ट्रातील एक आदर्श कारखाना जो कर्मयोगी आप्पासाहेबांनी स्थापन केला, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी याला वाढवलं, त्या कारखान्याला बंद न पडू देता तो खऱ्या अर्थानं या भागातील शेतकऱ्यांना न्याय देणार आहे. आणि म्हणून ही चिमणी वाचवली पाहिजे आणि हा कारखाना वाचवला पाहिजे. तशाच पद्धतीनं जोपर्यंत बोरामणी विमानतळ विकसित होत नाही तोपर्यंत होडी विमानतळ एक साईडने चालू करावं अशा पद्धतीची मागणी. तशाच पद्धतीने कारखान्याचे जेवढे जेवढे परवानग्या, मग ते महापालिकेच्या परवानग्या असू देत, शासन दरबारच्या पोल्युशन कंट्रोल बोर्डाच्या असू देत किंवा चिमणीची NOC असू देत, ही आम्हाला ताबडतोब द्यावी अशा पद्धतीचं एक मागण्याची ह्या मागण्या मान्य करण्यासाठी आजचा हा मोर्चा आणि मेळावा आहे.